नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता मी आलो आहे माझ्या गावच्या घरी. हे बघा, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. माझ्या गावच्या घरी दापोली तालुक्यातील पिसई या गावात. माझ्या गावी येण्यामागचं कारण हे आहे की शिमगा उत्सव. पिसई या गावातील महामाई देवी ही गावामध्ये ना पालखी तिची निघते आणि ती प्रत्येकाच्या घरोघरी जाते. तर ते प्रत्येकाच्या घरोघरी केल्यामुळे जेवढे पण मुंबईमध्ये आम्ही राहतो ते या दिवशी म्हणजे शिमग्याच्या दिवशी या ज्या दिवशी पालखी गावी येणार आहे की ज्या घरी येणार आहे त्या दिवशी आम्ही पूर्ण मुंबईवरून जेवढी पण आमची माणसं असतात सर्व गावी येतात हा पालखीला भेट द्यायला, देवीला भेट द्यायला. तर ह्या पालखीचा अनुभव कसा असणार आहे ना हे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि मी तर म्हणजे फर्स्ट टाइम आलोय निखिलच्या गावी. आणि निखिलच्या गावी येताच सकाळीच सकाळी बरोबर 6 का 7 वाजता ना निखिल, 6 साडेसात वाजता सनई परत ताशे ढोल यांचा आवाज आला. तर मी विचारलं निखिलला, अरे निखिल हे काय आहे नक्की? कारण आमच्या साईडला आहे ना राजापूरच्या पुढे तुम्ही बघाल कणकवली, सावंतवाडी, मालवण या साईडला आहे, म्हणजे पालखी हा प्रकार जास्त नसतो की होळीला शिमग्याला. तर मी त्याला विचारलं की नक्की हे काय प्रकार आहे. तर तो बोलला की आता आपण पालखीच बघणार आहे, तर पहिला तुमचं जे ग्रामदैवत आहे तिकडे आपण दर्शन घेणार आहे आणि महामाई देवीची पालखी ही घरोघरी येणार आहे. अच्छा, तर तो अनुभव आम्ही तरी घेणार आहे कारण मी कणकवलीचा आणि ऋषी सावंतवाडीचा आहे. तर ह्या कोकणात, खालच्या कोकणात दापोली वगैरे साईडच्या आम्ही फर्स्ट टाइम आलो आणि हा शिमग्याचा अनुभव आम्ही सुद्धा घेणार आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा अनुभवा ही पालखी. फ्रेश वगैरे होऊन झालेला आहे तर आता मी प्रज्वल आणि ऋषी यांना आता मी घेऊन जातो माझ्या गावच्या देवळात, जे आहे महादेवाचं देऊळ, खूप देवळात. तर तिथे गेल्यानंतर तिकडचे थोडेसे टेक्स्ट असेल ते तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर आहे ना, आता प्रज्वलला माहीत नाही का पण थोडं ना असं दाढेमध्ये दुखतंय हे बघा. तर त्याला ना इथून म्हणजे माझ्या गावातून 6 किलोमीटर अंतरावरती पालगड म्हणून गाव आहे, त्या गावी घेऊन जातो डॉक्टरकडे. तर पालगडला जातो असेल तर खूप जणांना हा इतिहास माहीत आहे की नाही माहीत नाही, पण पालगड हा गाव ना आपले साने गुरुजी जे होते, साने गुरुजींचा गाव आहे. तर तिथे गेल्यावर मी पूर्ण व्लॉग नाही बनवत बसणार, एक छोटीशी रील बनवतो. माझ्या इंस्टाग्रामवर तुम्ही मला फॉलो करत असाल ना तर तिथे एक रील अपलोड होईल, ती तुम्ही बघा. आणि त्यांची काय माहिती आहे हे मी थोडक्यामध्ये त्या रीलमध्ये पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करेन. हे माझ्या मागे बघताय ना, हेच ते मंदिर आहे. हे महादेवाचं मंदिर आहे ना, स्वयंभू आहे. हे तुम्हाला आतून दाखवतो मी.
प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी 1946 दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला. या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केलेला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्द्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असे त्यावेळी म्हटले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारतीय चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 1973 पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आज साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर अतिशय प्रेम होते. त्यांनी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला, तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रेसुद्धा लिहिली. त्यांचे मोरी गाय हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर मोलकरीण नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली, ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपटसुद्धा निघाला. साने गुरुजी हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते. साने गुरुजींची पुतणी सुधाताई बहुडा यांनी साने गुरुजींचे हे राहते घर राष्ट्राला अर्पण केले आहे. त्यानंतर या घराची देखभाल वडघरचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ही संस्था करत आली आहे. तर मित्रांनो, आता हे तुम्ही जेवढे पण हे फ्रेम्स मागे लावलेले आहेत ना, हे तुम्ही बघितलं, हे नीट जर तुम्ही वाचलं असाल तर स्टॉप करून स्क्रीन, तर तुम्हाला कळलं असेल की जेवढे पण हे लावलेले आहेत ना, हे सर्व काही ना काहीतरी दर्शवतं काय, म्हणजे साने गुरुजींच्या पूर्ण जीवनकाल शैली ही थोडक्यात इथे दर्शवली गेलेली आहे. त्यांचं साने गुरुजींचं साहित्य झालं, त्यानंतर ते त्यांना देवाज्ञा झाल्यानंतरचं काय होतं, लोकांनी कसं मग त्यांची स्मृतिक्षणार्थ काय काय उभारले वगैरे, हे माझ्या मागे तसं दिलेलं आहे काय काय उभारले हे ते सर्व गोष्टी. आणि पाळणाघरापासून, म्हणजे बेबी सिटिंग इंग्लिशमध्ये बोलतात, पाळणाघरापासून ते सातवीपर्यंत मी साने गुरुजी या शाळेमध्ये होतो. सांताक्रूजला येते पश्चिम, हे बघा हीच ती शाळा. निखिल सुद्धा साने गुरुजी शाळेतला आहे, बरोबर ना? साने गुरुजी, मला या घरात येण्याचा अनुभव आहे. मी अगोदर एकदा फक्त बाहेरून गेलो, मी आत आलो नव्हतो किंवा हे डेव्हलपिंगच काम चालू होतं, पण आता आलोय ना मी, तर मी कनेक्ट करतोय ती वाईब. मी पाळणाघरापासून, म्हणजे बेबी सिटिंग पाळणाघरापासून ते इयत्ता सातवीपर्यंत मी त्या शाळेत होतो. तर त्या शाळेमध्ये कशा, म्हणजे तिथे ना एक होते शाहीर लीलाधर हेगडे, त्यांची आता त्यांना देवाज्ञा झाली आहे. तर ते असतानाच्या काळात आहे ना, त्यावेळी खूप अशा शाळेमध्ये ना समारंभ व्हायचे. आणि आता तू तर साने गुरुजी शाळेत शिकलेला आहेस आणि इकडे मोठा झालाय तिकडे, वरून माझं घर सुद्धा इथून 15-20 मिनिटावर आहे. आणि आता आपण घरात उभे आहेत साने गुरुजींच्या आणि त्यांची माहिती ऐकतोय, तर हा खरंच एक अविस्मरणीय अनुभव आहे आपल्याला. म्हणजे एक बोलू शकतो मी, गर्वाची गोष्ट आहे की मी सांगू शकतो की हा मी सुद्धा साने गुरुजी शाळेमध्ये होतो शिकलोय. आणि साने गुरुजींच्या गावाजवळ तुझं गाव आहे, म्हणजे एवढं कनेक्टिव्हिटी आहे ना, ते म्हणजे बॉन्ड आहे काही ना काहीतरी. आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट एक आहे, जसे ते आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या चळवळीमध्ये ते होते ना, तर आपल्याला सुद्धा, आपण त्या चळवळी नाही करू शकत पण त्यांचा वारसा आपण जपू शकतो. जेवढे सुद्धा समाजसुधारक झाले, जेवढे क्रांतीवीर झाले ना, त्यांचा आपण आहे ना तो वारसा जपू शकतो, आपल्या पुढच्या भावी पिढीला देऊ शकतो. बरोबर. आणि त्यांचं एक कविता सुद्धा फेमस होती, जगाला प्रेम अर्पावे अशी काहीतरी, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. परत श्यामची आई, त्यांच्यावर एवढी कादंबरी होती, परत सिनेमा सुद्धा झालेला त्यांच्यावरती श्यामची आई करून. तर इकडे ती विहीर सुद्धा आहे ना निखिल, जे तिथे पोहायला शिकले ते. आता इथून आम्ही पुढे गेल्यानंतर ना, जिथे साने गुरुजी पोहायचे ती मी तुम्हाला विहीर दाखवेन, तर ती तुम्ही विहीर बघा. चला धर्म साने गुरुजींच्या घरापासून हे बघा, हे काहीतरी ना असंच बाजूला त्यांच्या स्मरणार्थ हीच साने गुरुजींची शाळा, हे बघा. तर मित्रांनो, आता मी साने गुरुजींच्या घरापासून काहीतरी 2-3 मिनिटं अंतरावरतीच ना ही माझ्या मागे बघताय ही विहीर आहे. गावकरी असे म्हणतात की याच विहिरीमध्ये साने गुरुजींना पोहायला यायचे
तर ही बघा ती विहीर, तर आता या विहिरीमध्ये ना खूप असं गाळ जमा झालाय. तर आता तर मला तर नाही वाटत कोणी इथे पोहायला वगैरे येत असेल, पण त्या काळामध्ये लोक पोहत असणार, पोहत असू शकतात इथे. आणि हे जे हे ना एक मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये सानेगुरुजींच्या आई पूजेसाठी याच मंदिरात यायच्या. हे बघा, आणि ही ती विहीर. तर हा मी व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. मी विचार केलेला की एकाच व्लॉगमध्ये हा पूर्ण एक घरची रील्स बनवेन, त्याच्यानंतर मी पूर्ण तुम्हाला पुढचं दाखवेन. पण इथे आल्यानंतर मला असं वाटतं की ही माहिती लोकांपर्यंत देणं ना खूप गरजेची आहे. कारण ज्या प्रकारे मी कनेक्ट करतो आहे, तर अजून माझ्या शाळेतले कलीग झाले, माझे मित्र झाले, ते सुद्धा हा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांना सुद्धा कळेलच की आपण जसं लहानपणी जायचो ना शाळेमध्ये, किंवा मोठं झाल्यावर आपण कधी कधी असतं की आता कॉन्व्हेंटचा जमाना चालू आहे. लोक बोलतात अरे माझा मुलगा कॉन्व्हेंटला जातो, इंग्लिश शाळेत जातो, आणि मराठी शाळेला आता एवढं प्राधान्य कोण देत नाही. तर मला तोच एक कनेक्टिव्हिटी ती दाखवायची आहे की मराठी शाळेत आम्ही शिकून आम्ही किती संस्कृती, आपली मराठी संस्कृती झाली किती जपू शकतो ना, ते या गोष्टींवरूनच आपल्याला कळते. तर ही मी पूर्ण एक माहिती बनवली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. दुसरी व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल, तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो.